आज आपण पाहूया गुणोत्तर प्रमाणचे उदाहरण मारिया तीन केक बनवण्याकरिता बारा अंड्यांचा उपयोग करत आहे सानिका दहा केक बनवण्यासाठी चाळीस अंड्यांचा प्रयोग करत आहे येथे मारियाकडून बनविल्या गेलेल्या केकची संख्या सानिकाकडून बनविल्या गेलेल्या केकच्या संख्येशी प्रमाण आणि मारियाकडून उपयोग केल्या गेलेल्या अंड्याची संख्याशी सानिकाकडून उपयोग केल्या गेलेल्या अंड्याची संख्येशी प्रमाण एक गुणोत्तर प्रमाण बनते का येथे मारियाकडून बनविल्या गेलेल्या केकची संख्येचे सानिकाकडून बनविल्या गेलेल्या केकच्या संख्येशी तिनास दहा प्रमाण आहे ह्या प्रकारे मारियाकडून वापरलेल्या अंड्यांच्या संख्येशी सानिकाकडून वापरलेल्या अंड्यांच्या संख्येशी बाराश चाळीस प्रमाण आहे बाराश चाळीसला आपण बारा छेदी चाळीस लिहू शकतो जर आपण अंश बारा आणि छेद चाळीसला चार भाग दिला तर आपल्याला तीन छेदी दहा अपूर्णांक संख्या मिळणार म्हणजेच की तिनास दहा जसे की आपण पाहू शकतो केकच्या संख्येसोबत केकची संख्येचे प्रमाण आणि अंड्यांच्या संख्येसोबत अंड्यांच्या संख्येशी प्रमाण बरोबर आहे म्हणून तिनास दहा आणि चाळीस गुणोत्तर प्रमाण आहे या गुणोत्तर प्रमाणाला आपण या प्रकारे व्यक्त करू शकतो किंवा प्रकारे सुद्धा व्यक्त करू शकतो पुढील उदाहरण स्पष्ट सांगा की तेरा एकोणचाळीस पंधरा आणि पंचेचाळीस गुणोत्तर प्रमाणमध्ये आहे या संख्यांना गुणोत्तर प्रमाणात व्यक्त करून यांचे अत्यंत संज्ञा म्हणजे एक्स्ट्रीम टर्म्स आणि मध्यम पद म्हणजे मिडल टर्म्स माहिती करा तेरा एकोणचाळीस पंधरा आणि पंचेचाळीस या गुणोत्तर प्रमाणात आहेत असे आपण म्हणू शकतो जेव्हा पहिल्या संख्येचे गुणोत्तर तेरास एकोणचाळीस व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर पंधरास पंचेचाळीसच्या बरोबर असणार या प्रकारे तेरा एकोणचाळीस पंधरा आणि पंचेचाळीस गुणोत्तर प्रमाण आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला तेरास एकोणचाळीस आणि पंधरास पंचेचाळीस बरोबर आहेत हे स्पष्ट करावे लागेल तेरास ला आपन, तेरा एकोणचाळीस तेरा छेदी एकोणचाळीस या प्रकारे लिहू शकतो आणि पंधरास पंचेचाळीस ला पंधरा छेदी पंचेचाळीस या प्रकारे लिहू शकतो काय आपण सांगू शकता का जर दोन अपूर्णांक बरोबर आहे की नाही हे माहिती करण्यासाठी आपण काय करू शकतो विचार करा चला आम्ही सांगतो हे माहिती करण्यासाठी आपण दोन अपूर्णांकाला सोप्यात सोप्या रूपामध्ये म्हणजे सिम्पलिस्ट फॉर्ममध्ये बदलू शकतो जसे येथे तेरा छेदी एकोणचाळीसच्या अंश तेरा आणि छेद एकोणचाळीस दोघांचा मसावी तेरा आहे जर आपण तेरा छेदी एकोणचाळीसच्या अंश आणि छेद ला मसावीने म्हणजे तेराने भाग देऊ तर आपल्याला ह्या अपूर्णांकाचे सोप्यात सोपे रूप एकछेदी तीन मिळणार या प्रकारे पंधरा छेदी पंचेचाळीसच्या अंश आणि छेदचा मसावी पंधरा आहे जर आपण पंधरा छेदी पंचेचाळीसच्या अंश आणि छेदच्या दोन्हीला मसावी पंधराने भाग देऊ तर आपल्याला पंधरा छेदी पंचेचाळीस अपूर्णांकाचे सोप्यात सोपे रूप मिळणार एकछेदी तीन दोघांचे सोप्यात सोपे रूप बरोबर आहेत ह्यामुळे आपण म्हणू शकतो की तेरा छेदी एकोणचाळीस बरोबर पंधरा छेदी पंचेचाळीस म्हणजेच की तेरा एकोणचाळीस बरोबर पंधरास पंचेचाळीस किंवा तेरास एकोणचाळीस बरोबर पंधरास पंचेचाळीस म्हणजेच हे स्पष्ट होते की तेरा एकोणचाळीस पंधरा आणि पंचेचाळीस गुणोत्तर प्रमाणात आहेत पण गुणोत्तर प्रमाणात चारही संज्ञांमधून पहिले आणि चौथ्या पदाला अत्यंत संज्ञा किंवा शेवटची संज्ञा म्हणतात जसे दिलेल्या प्रमाणामध्ये तेरा आणि पंचेचाळीस अत्यंत संज्ञा आहेत याच प्रकारे चारही पदांपैकी दुसरे आणि तिसऱ्या संज्ञाला मध्यम संज्ञा म्हणतात चला याचा क्रम बदलून पाहूया समजा की आपण यांचा क्रम एकोणचाळीस तेरा पंधरा पंचेचाळीस ह्या प्रकारे घेऊया प्रथम दोन संख्यांचे गुणोत्तर एकोणचाळीसास तेरा असेल म्हणजे एकोणचाळीस छेदी तेरा आणि इतर दोन आकड्यांचे गुणोत्तर पंधरास पंचेचाळीस असेल म्हणजे पंधरा छेदी पंचेचाळीस एकोणचाळीस आणि तेराचा मसावी तेरा आहे एकोणचाळीस छेदी तेराच्या अंश आणि छेद दोघांना तेराने भाग दिला तर आपल्याला अपूर्णांकाचे सोप्यात सोपे रूप तीन छेदी एक मिळणार या प्रकारे पंधरा आणि पंचेचाळीसचे अंश आणि छेदचा मसावी पंधरा आहे जर पंधरा छेदी पंचेचाळीसचे अंश आणि छेदचे अपूर्णांकाला पंधराने भाग दिला तर आपल्याला पंधरा छेदी पंचेचाळीस अपूर्णांकांचे सोप्यात सोपे रूप एकछेदी तीन मिळणार येथे तीन छेदी एकच्या एक छेदी एक तीन बरोबर नाही आहेत ह्यामुळे एकोणचाळीस छेदी तेराच्या पंधरा छेदी पंचेचाळीस बरोबर नाही आहेत तर आता आपण म्हणू शकतो की एकोणचाळीसास तेराशी पंधरास पंचेचाळीस बरोबर नाही आहेत म्हणजेच की एकोणचाळीस तेरा पंधरा आणि पंचेचाळीस गुणोत्तर प्रमाणामध्ये नाही आहेत जर आपण क्रम बदलून तेरा एकोणचाळीस पंचेचाळीस आणि पंधरा ह्या प्रकारे लिहिले तर ह्या क्रममध्ये पण संख्या गुणोत्तर प्रमाणात नसेल कारण कारण तेरा छेदी एकोणचाळीसचे सोप्यात सोपे रूप एक छेदी तीन आहे आणि पंचेचाळीस छेदी पंधराचे सोप्यात सोपे रूप तीन छेदी एक आहे आणि एक छेदी तीन हे तीन छेदी एकच्या बरोबर नाही या प्रकारे आपण म्हणू शकतो की जर संख्यांचे क्रम बदलले तर ते गुणोत्तर प्रमाणमध्येच असणार असेही नाही या प्रकारे तुम्ही जवळच्या परिस्थितीला गुणोत्तर प्रमाणामध्ये पहा आणि यावर विचार करा आज आपण पाहिलेत गुणोत्तर प्रमाणाचे उदाहरण पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या संबंधित गैरसमज दूर करू